राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यातील चर्चिल्या जाणाऱ्या मुद्द्यांवरून अधिवेशन चांगलंच गाजतंय. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत भुवया उंचावणारं वक्तव्य केलेलं आहे. अजित पवार यांच्या धक्कादायक विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सारथी, महाज्योती, बार्टी या संस्थांमध्ये PhD करण्यासाठी ॲडमिशन शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी होते आणि त्याची संख्याही वाढली जाते. त्यामुळे PhD साठी शिष्यवृत्ती देणं गरजेचं आहे का यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. तर 200 जणांना शिष्यवृत्ती तर परदेशी शिक्षणासाठी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार असल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अजित पवारांना काही सवाल केलेत. यावर अजित पवार यांनी मिश्किलपणे जे वक्तव्य केलं त्याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. PhD करून तरुण मुलं काय करतात, दिवे लावतात का, अशी टिप्पणी अजितदादांनी केल्याचं पाहायला मिळतंय. त्याआधी जो जो 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी, ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200 तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, PhD घेतील ना सर. काय PhD करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणताय दादा? PhD दादा, PhD ची संख्या, दादा PhD धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.